संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. राज्यभरातून माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत आलेले वारकरी भाविक संत ज्ञानोबा रायांनी चालवलेल्या भिंतीचे मनोभावे दर्शन घेतात. याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तीर्थक्षेत्र आळंदीत वडगाव चौकालगत प्रदक्षिणा रस्त्यावर माऊलींनी चालवलेल्या भिंतीचे आकर्षक असे मंदिर आहे. ज्ञानोबारायांनी चालवलेल्या भिंतीविषयी बोलताना हरिभक्त परायण चौधरी महाराज सांगतात की ज्ञानोबारायांच्या काळात एक चांगदेव नावाचे योगी होते. हे योगी चक्क 1400 वर्षांचे होते. लहानपणापासूनच तपसाधना करून त्यांनी अनेक दिव्य शक्ती सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळेच त्यांना इतके दिवस जगणं शक्य झालं होतं. त्यांना कुठल्याही सजीवावर नियंत्रण मिळवता येत असे. चांगदेव वाघावर फिरायचे, वाघावर चाबूक म्हणून ते साप वापरायचे. आपल्या योग शक्तीने त्यांनी हे शक्य केलं होतं. जेव्हा त्यांच्या काणी ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी आळंदीत आले. ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचून त्यांच्याबद्दल आदर उत्पन्न झालेला असला तरी त्यांनाही आपण किती श्रेष्ठ योगी आहोत हे बघावं अशी एक सुप्त इच्छा चांगदेवांच्या मनात होती. त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची वर्दी कोणीतरी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचवली. आता एवढा मोठा योगी आपल्या भेटीला येतोय म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या स्वागताला सामोरं जायचं ठरवलं. पवित्र पावन भूमीमध्ये भिंतीजवळ ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत अतिशय महत्वाची. या ठिकाणी याचं शास्त्र असं आहे की ज्ञानोबाराया भिंतीवर सकाळी भावंड वाटल्याच्या नंतर तिकडं चांगदेवाला फार मोठा एक गर्व झाला की माझ्यासारखा जगात कोणीच मोठा विद्वान नाही. चांगदेव महाराज हे फार मोठे 14 वेळा या ठिकाणी ज्ञानोबाराया चांगदेवानी अशा प्रकारचं काळाला हरवलं की माझ्यासारखा जगात कोणीच नाही म्हणून असा गर्व चांगदेवाला झाला. माझ्यासारखा जगात कोणीच नाही म्हणून चांगदेव वाघावर बसून हातामध्ये साप घेऊन या ठिकाणी ज्ञानोबारायाच्या भेटीला आला. आणि ज्ञानोबारायाच्या भेटीला आल्याच्या नंतर एक विश्रांतीवड आहे वडगाव रोडला, विश्रांतीवडापाशी थांबला. त्या ठिकाणी सकाळची वेळ होती. ज्ञानोबाराय सकाळच्या वेळेला तोंड वगैरे धुत असताना भिंतीवर बसले होते चौक भावंड. आणि ज्या वेळेला आल्याच्या नंतर वाघावर बसलेला आणि हातामध्ये चाबूक सापाचा होता चांगदेवाच्या, आणि चांगदेव आल्याच्या नंतर त्याला फार मोठा गर्व होता. पण ज्ञानोबारायांनी भिंतीलाच आज्ञा दिली म्हणून अशी चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. चांगदेवाला त्या ठिकाणी जो काही गर्व झालता ज्ञानोबारायांनी जड भिंत असणारी दगडा मातीची ती चालवली आणि चांगदेवाला गर्व हरण झाला. आणि चांगदेव त्या ठिकाणी वाघावून उतरला आणि ज्ञानोबारायचे पाय पकडले आणि त्या ठिकाणी लोटंगण घातलं. आणि त्यावेळेला मुक्ताबाईचा तो शिष्य झाला की धन्य आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. त्यावेळेला अशा प्रकारचं मुक्ताबाईने त्यांना अनुग्रह दिला आणि 65 वयाचा त्या ठिकाणी उपदेश केला असं या ठिकाणी या भिंतीची मोठी ख्याती आहे ज्ञानोबारायची मुक्ताबाईची. धन्यवाद. रामकृष्ण हरी. त्यावेळेस श्री चांगदेवांना त्यांची महती समजली. श्री चांगदेव त्यांना शरण आले अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवानी धुमाळ, लोकलेटीन, पुणे.